आता सांगा, कारण कधी कधी आम्ही तुम्हाला सांगत असतो, पहा तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा आहे ना तर कथेचं श्रवण करा, कुठेतरी सप्ताह असेल तरी कीर्तनाचं श्रवण करा, भजन करा, देवाचं भजन करून स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्या. आम्ही फक्त म्हणावं बाबा चला ना पंढरपूरला, बाबा म्हणतात ताई अजून मुलाचं लग्न राहिलं, मुलाचं लग्न होतं परत म्हणतात बाबा चला ना पंढरपूरला, बाबा म्हणतात ताई मुलाचं लग्न झालं पण अजून 2 एकर जमीन घेऊन द्यायची, 2 एकर जमीन घेतली परत सांगितलं बाबा चला ना पंढरपूरला, बाबा म्हणतात ताई मुलाचं लग्न झालं, मुलाला 2 एकर जमीन घेऊन घेतली पण अजून नातू पाहायचा राहिला, परत बाबाला नातू होतो बाबा चला ना पंढरपूरला, बाबा म्हणतात ताई नातू बी झाला पण तो नातू माझ्याशिवाय राहतच नाही. खरंय काय सांगा ना, आपण काय म्हणतो नातू माझ्याशिवाय राहत, आपण गेल्याच्या नंतर खरंच नातू राहत नाही, ही फक्त माया आहे. त्यासाठी एकच करायचं की जीवनाचा उद्धार जर आपल्याला करायचा असेल, एक काम करायचंय कोणतं, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची, संतांची संगती करायची, परमार्थाची तातडी करायची. परमार्थाची तातडी का करायची, आपला देह आहे बा, आयुष्य नक्कीच आहे पण आपला देह असा आहे, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती कोणी नाही सांगती, देह जाणार आहे. मला सगळ्यांनी उत्तर द्या, पहा आपण कथेसाठी येऊन बसलो आहे पण कथा संपल्यावर जर देवाच्या मनात आलं तर जाग्यावरला सुद्धा उठू द्यायचं नाही आपल्याला, का क्षणभंगूर नाही भरवसा, अरे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा पुढे, हुशार थोर आहे ओळसा गा, राम राम स्मराधी, माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही म्हणून संत समागमी धरावी आवडी आणि परमार्थाची तातडी जीवनामध्ये करायची. पहा संत सांगतात येणारा काळ फार कठीण येणार आहे, पहा लोकांना परमार्थ करण्यासाठी अजिबात वेळ भेटणार नाही, कलियुगात एवढी वाईट परिस्थिती येणार की जरी कथेचं कीर्तनाचं आयोजन नियोजन केलं, नियोजन करणारे भरपूर राहतील, त्या नियोजनामध्ये कीर्तनकार कथाकार भरपूर राहतील पण ऐकण्यासाठी कलियुगातली माणसं मनुष्य मंडळी ऐकण्यासाठी जर उपस्थित नसले तर जीवनाचा उद्धार होईल कसा, कारण येणाऱ्या काळात लोकांना जर परमार्थ करण्यासाठी वेळ नाही भेटला लोक तोंडानं म्हणतील काय, 4 दिन की जिंदगी, 4 दिन का मेला है, 4 दिन की जिंदगी, 4 दिन का मेला है.